सोलापुर जिला के अधीक्षक कृषि अधिकारी सोलापुर और दक्षिण सोलापुर तालिका कृषि अधिकारी कार्यालय ने अंतर्राष्ट्रीय पौष्टिक अनाज वर्ष 2023 के बारे में जागरूकता पैदा करने के लिए शहरों में एक बाइक रैली का आयोजन किया। बाइक रैली छत्रपति संभाजी महाराज चौक से रेजिडेंट डिप्टी कलेक्टर दादा साहेब कांबले, सहायक पुलिस आयुक्त संतोष गायकवाड़, प्रभारी जिला अधीक्षक कृषि अधिकारी राजकुमार मोरे, खाद्य एवं औषधि प्रशासन के सहायक आयुक्त जितूरकर, आहार विशेषज्ञ डॉक्टर ज्योति पाटिल की उपस्थिति में शुरू हुई। यह रैली छात्रपति संभाजी महाराज चौक से शुरू हुई और होम मैदान पर आकर समाप्त हो गई। इस अवसर पर उपस्थित कृषि अधीक्षक मोरे, तालुका कृषि अधिकारी मनीषा मिशाल, दक्षिण तालुका कृषि अधिकारी माली ने उनका मार्गदर्शन करते हुए स्वास्थ्य की दृष्टि से पौष्टिक अनाजों के महत्व पर प्रकाश डालते हुए अपने आहार में यथासंभव पौष्टिक अनाज शामिल करने का आग्रह किया। म्हणून आखा 2023 आपण तृणधान्यांच्या प्रचार प्रसिद्धी आणि जाणीव जागृतीवरती भर दिलेला आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज जे ज्वारीला जो एक 10,000-9,000 जो भाव गेलेला आहे तर ते आपण वर्षभर केलेल्या कामाचं मला बक्षीस वाटतं। कारण 2,500-3,000 रुपये क्विंटल मिळणारी ज्वारी आज आपण 7,000 पुढे जात आहे आणि या अनुषंगानं आपला एक महत्वाचा स्वार्थ सुद्धा आहे की शेतकरी जो पिकवतोय त्याला किंमत मिळावी, त्याला भाव चांगले मिळावेत। तर हे सगळं काही साध्य होत आहे तर आपण सुद्धा एक संकल्प करूया की दररोजच्या जेवणामध्ये नाही आपल्याला एकदम असं कॉम्प्लिकेटेड काही रेसिपीज बनवून खाणं झालं तर राजगिऱ्याची भाजी असेल, भगरीचा भात असेल, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, तर हे आठवड्यातून 2-3 दिवस तरी आपण वेळ काढून हे आपल्या आहारामध्ये समावेश करूयात। जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं टिकलं तर आपण भविष्यातील इतर पिढ्यांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण जो वारसा देणार आहोत तर तो वारसा असा असणार आहे की आपण घरात बनवलं तर आपल्या मुलांना समजेल की हे असं पण बनवतो। आपली आजी कधीतरी याचे काय म्हणायचं ज्वारीचे घुगरा बनवत होती, त्या आपण लहानपणी खाल्लेले आहेत, परंतु आता घुगरा कोणी बनवत नाही। तर हे आवश्यक आहे की आपण दररोजच्या आपल्या धावपळीच्या जेवणामध्ये नाही बनवू शकणार, पण आठवड्यातून एकदा तरी, महिन्यातून एकदा तरी तर हे पदार्थ जिवंत ठेवणे आणि ह्याचा आहारातला वापर कसा वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे हे आपण आपल्या भविष्यासाठी एक देणगी देत आहोत। तर याचबद्दल संपूर्ण समाजाने अवेअर व्हावं आणि आपलं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी शासकीय पातळीवरती आजचा हा छोटासा प्रयत्न आहे। पोलीस प्रशासनाचे गायकवाड साहेब, सर्व कर्मचारी, आता आपण आहाराचं महत्व हे जन्मल्यापासून आपल्याला ज्वारीचं माहिती आहे, पण हे करत असताना आपल्याला जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे बदल होत आहेत ते बदल माळी साहेब थोडं तुम्ही लक्ष घालणं आणि तुमच्या स्टाफनं लक्ष घालणं हे तेवढंच आवश्यक आहे। कारण कसं आहे की आपण हे करू लागलो ज्यावेळी लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण शिकवतो सगळ्या गोष्टी आहेत, पण काही गोष्टी आपल्याकडून आता दुर्लक्ष होत चाललेल्या आहेत। आता ह्यावर्षी आम्ही साधारणतः 1.5 फुटचं बियाणं ज्यावेळीचं 1.5 फुटचं बियाणं घेतलं माळी साहेब, पण बियाणं कुठे घेतलं जळगावमध्ये घेतलं। म्हणून तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कंपन्या काढा आणि त्या कंपनीमार्फत आपल्याला 10 लाखाचं गोडाऊनला अनुदान आहे, 10-10.5 लाखाचं गोडाऊनला अनुदान आहे, 10 लाखाचं प्रक्रिया केंद्राला अनुदान आहे, आणि एक जर बियाण्याची कंपनी आपली तयार झाली तर पुढच्या वर्षीच आपल्या कृषी साधारणतः 1 कोटीची ऑर्डर आपल्याला त्या डिमांड आला देता येईल। आणि आज जर ज्वारीच्या बियाण्याचा रेट घेतला तर 130 रुपये 140 रुपये किलोनं बियाणं आपल्याला मिळतं, जे शेतकरी आपल्याला ठीक आहे 70 रुपये किलो मिळत आहे, पण ते जर शेडमध्ये रुपांतर झालं तर त्याचा दुप्पट रेट आपल्याला मिळतो। दुसरं माळी साहेब, ह्याच्यात तंत्रज्ञानाचं आपण ज्वारी ह्याच्यापर्यंत आपण महत्व केलो, पण आपला हा धार्मिक जिल्हा आहे, अकलकोट, पंढरपूर इथं सगळे संतांची भूमी आपल्याकडे आहे आणि ह्याच्यामध्ये भगर प्रत्येक घरामध्ये भगर पंधरवडे एकादशी असेल किंवा मोठी एकादशी लिहायला भगरीचं प्रमाण खूप आहे आणि आपल्या ऊसामध्ये जर आंतरपीक भगरीचं पीक घेतलं तर त्याला खूप असं मोठा पैसा आपल्याकडे तयार होणार आहे। भगरीपासून तांदूळ करणारी इंडस्ट्री आहे त्याचंही आपल्या उद्योगामध्ये समावेश आहे आणि त्याच्या मशिनरी हे आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये, म्हणून ही विनंती करतो। आणि दुसरं आपण माळी साहेब थोडंसं तुम्ही लक्ष देऊ नका, खाली मान घाला तुम्ही, ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण उडीद मुगाच्याच मागं लागलो आणि उडीद मुगाची उत्पादकता तेवढी राहिली नाही आणि आपल्याला उत्पादन मिळणार, पेंडी जर लांबली तर उत्पादन मिळणार, त्या ठिकाणी जर आपण भगरी राळा
अचं उत्पादन घेतलं तर 10,000 रुपये क्विंटलना आपली भगर घेणारे शेतकरी म्हणजे कंपन्या तयार आहेत आणि ह्याच्यावर जर आपली इंडस्ट्री उभा केली तर उडीद आणि मुगापेक्षा उडीद आणि मुगाच्या आपल्या भारी जमिनी आहेत, ऊसाच्या जमिनी भारी जमिनी आहेत. ऊसामध्ये आपण भगरीचा अंतर्भाव केला तर चांगले पैसे आपल्याला मिळणार आहे. आणि हे करत असताना तुमची आता समजा 30 वर्ष जिल्ह्यामध्ये गेली पण तुम्ही हे करत असताना सोयाबीनचे निर्यातदार जसं कांद्याचे निर्यातदार नाशिकमध्ये 180 आहेत, प्रत्येक गावात फोन केला तर आमच्या गावातला हा निर्यातदार आहे, जसं आपल्याकडे कृषी केंद्र आहे तसं आपण निर्यातदार आहोत. तुम्ही सगळे आपण जिल्ह्यामधले सगळे भूमिपुत्र आहात, तुम्ही जर निर्यातीचं जर रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला सगळी मदत करतो. फक्त 900 रुपये मध्ये निर्यातीचं लायसन आपल्याला निघतं आणि 5,000 रुपयाने फी म्हणली तर आपड्याची मेंबरशिप आपल्याला मिळते आणि जागतिक स्तरावर जे काही आपल्याला ज्वारी निर्यात करायची आहे ते निर्यातीमध्ये मोठा स्कोप आपल्याला आहे. आता जर मी मंगळवेढाच्या काही बाजारपेठेत फिरलो तर मुंबईचे व्यापारी येतात, गुजरातचे व्यापारी येतात, आपली मालदांडी प्युअर मालदांडी ज्वारी खरेदी करतात, ते घेऊन जातात मुंबईला, फक्त त्याची बँकिंग करतात आणि दाम दुप्पट रेटनं ते निर्यात करतात. म्हणून आपले ज्वारी